गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर असलेले आयुष्य भरभरून जगा. हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ, कसे आहात सर्वजण? उत्सव छानच चाल आणि छानच राहा. सर्वांना रात अगोदर तर शुभ सकाळ, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी निघालेली आहे देवीच्या मानसन्मानासाठी आमच्या कुलदेवीच्या गावी. सो चला तर आपणही जाऊया आणि तिथे तुम्हालाही दर्शन मी घडवण्याचा प्रयत्न करेन. सो चला तर मग. अक्षर मी तिकडून येते. गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ महाराज. किती वाजले शार? शार 5:35. लेट झाला तरी. आम्हाला 9 वाजेपर्यंत जे आहे ते माझ्या बहिणीच्या गावी पोहोचायचं होतं, कारण 12 वाजेपर्यंत जे ब्राह्मण आहेत त्यांनी सांगितलं होतं की तिथे तुम्ही या भोगी 12 वाजता सुरू होईल म्हणून. भोगी म्हणजेच देवीचा मानसन्मान. आम्ही त्या देवीच्या मानसन्मानाला भोगी असं म्हणतो. आपण आलेलो आहोत गावाच्या जवळ. गावाच्या जवळच माझ्या बहिणीचं घर आहे. आधी आम्ही तिथे उतरणार आहोत, तिथे थोडंसं फराळ नाश्ता वगैरे करून मग इथून देवीच्या गावाला जाणार आहोत. ते गाव जवळपास 25 किलोमीटर लांब आहे इथून. आता मी आधी माझ्या बहिणीकडे जाईन, तिच्याकडे फ्रेश होईन, थोडंसं थोडंसं खाऊन घेऊ आणि मग तुझ्या मध्ये येत नाही का गाडी? राहू दे, राहू दे का गाडी येत नाही मध्ये? पुन्हा काढायला अवघड जात असत. जुन्या गल्ल्या ते पाहिलं की छान वाटतं. मी तर पाहिलंच नव्हते गावातलं घर आपलं. काय की माझ्या लक्षात येईन. हा तुझं जुना आहे नाही? हो हाच आहे का? जवळच आहे मग. सुंदर नवीन दोन्ही घर जवळ आहे. आता हे किरायन दिलीस काय मग? वाडा पूर्ण दिलीस किराय ना? नाही आता इथं आधी राहायला एक बांधलं. तू नाही का फार लांब? नाही हा साधं बळ कर. अजून काय साधं बळ कर. देवीच्या पूजेला जायचं म्हटल्यावर ड्रेसवर जमत नाही सर्वांना माहिती, म्हणून मी रेडी झाले, साडी नेसली आणि आता आम्ही निघतो. चला आता आपण जाऊया मग. बहिणीकडून आम्ही निघालो आणि तिला सोबतच घेऊन निघालेलो होतो. अगदी गंगाखेड ते राणीसावर गाव अर्धा तासाचा रस्ता आहे. सो मी बाकीची जी तयारी आहे ती मी घरून करून आणलेलीच होती आणि राहिलेलं जे आहे नैवेद्याचं काम ते आम्ही ब्राह्मणाच्या घरी सांगितलेलं होतं, तर पुढची तयारी त्या ताई करणार होत्या. गावात जे ब्राह्मण आहेत त्यांच्या घरी आम्ही आत्ता जात आहोत. तिथून मग मंदिरामध्ये जायचं आहे. पूजेला अजून थोडासा वेळ लागेल त्यामुळे आम्ही त्यांच्या घरी जातोय. चला आपण जाऊया.
वेणी पाहिजे होती हो, तेल आहे का? एक रुपये कोणाकडे आहे लाल? घरी पण कधीच बाई ग खाली उतरल की हे ग देव खाली उतरल की उतरते उतरते बिना चपलीच 12 महिने आपण जात आहोत मंदिराकडे. मला दाखवते हे आहे रेणुका माताचं मंदिर. गाव आहे राणी सावरगाव. हे परभणी आहे ना, तिथे आहे परभणी जिल्ह्यात राणी सावरगाव म्हणून गाव आहे. ते रेणुका माताचं मंदिर आहे. आणि हीच आहे आमची देवी कुलदेवी. आणि इथेच आम्हाला करायची आहे भोगी. चला आपण कुलदेवीचा मान सन्मान असं म्हणतो. हो हो आधी पावती फाडते. आणि ही जी आहे ती भोगीची पूजा सुरू झालेली होती. अशा पद्धतीने मी घरून सगळं सामान आणलेलं होतं. आणि आता आईचं जी छोटी मूर्ती आहे या छोट्या स्वरूपातली, तिचं आपल्याला अभिषेक करून पूर्ण पूजा करायची होती. सो इथे ना दोन भोग्या होत्या मला करायच्या, दोन ठिकाणी मान सन्मान करायचा होता. एक मी अक्षरासाठी ती लहान असताना बोललेले होतं. सो ते तेव्हाची राहिलेली होती तिची आणि माझ्या. अशा आम्ही दोन भोग्या करायच्या होत्या म्हणून पूजेला ती पण बसलेली होती इथे. गणपतीची पूजा झाली आणि गणपतीच्या पूजेनंतर ही ज्या मूर्ती आहे ती मूर्ती त्याची आपल्याला अभिषेक करायचा होता. पंचामृताने अभिषेक करून अगोदर पाण्याने अभिषेक, पुन्हा पंचामृताने, नंतर परत शुद्ध पाण्याने असा अभिषेक करून मग आपल्याला जी मूळ मूर्ती आहे त्या मूळ मूर्तीचं शेंदूर लावणं वगैरे ते तिथे सगळ्या पूजेचं पुजाऱ्याला जायचं होतं आणि पूर्ण तिचा मान सन्मान आपल्याला तिथे करायचा होता. आणि ज्या दिवशी आमची ही पूजा होती ना त्या दिवशी अजून 7 अशा भोगीच्या पूजा होत्या. म्हणजे 7 जणांनी असे कुलाचार केलेले होते आणि टोटल असे आम्ही 8 जणं झाले होतो. खूप गर्दी होती त्या दिवशी, भरपूर असा रश होता. आणि हे जे आहे ना ते आम्ही पंचामृताने दही दूध साखर तूप मध असं सगळं घालून आईला स्नान घालत होतो. नवरात्रीमध्ये जे आहे ना तिथे भरपूर अशी प्रमाणात गर्दी असते. सो त्यामुळे ना इथे बऱ्यापैकी वेळ लागतो. आणि जे जवळच्या गावचे जे लोक आहेत ना ते बऱ्याच स्त्रिया तर ना पायानेसुद्धा पायी येत असतात इथे देवीच्या दर्शनासाठी. भोगीची जी पूजा आहे ती आम्हाला 2 ठिकाणी आम्ही केलेली होती. म्हणजे अक्षरासाठी एक पूजा ठेवलेली होती आणि आमच्यासाठी होती, आमच्यासाठी म्हणजे आपल्या पूर्ण कुटुंबाकडून म्हणून. आणि 2 पूजा असल्यामुळे प्रत्येक गोष्ट इथे जे काढलेली आहे ना, जे काही साहित्य आहे पूजेचं, ते सगळं 2 ठिकाणी काढलेलं होतं. आणि पूर्ण ना देवीला अभिषेक घालून झाल्यानंतर मग इथे दुर्गा सुक्त आणि श्री सुक्ताचं तिच्यावर अभिषेक करण्यात येत होता पाण्याने. आणि
त्याला ना त्यांनी धागा बांधलेला होता, त्या मुळी धागा होता तो, त्या धाग्याला बांधलेला आपण त्याला फक्त हात लावायचा आणि ते वरतून पाणीसारखं असं पडत होतं, अशा पद्धतीने ते अभिषेक करत होते तिथे. ते अभिषेक झाला की लगेच इथे आईला शेंदूर लावला जातो आणि तिचा पूर्ण साज शृंगार केला जातो. आणि आपण जे जे इथे भक्त भाविक आणतात साड्या, त्या आईला नेसवल्या जातात आणि पूजा केली जाते आणि पूर्ण तिचा मानसन्मान केला जातो. आमची पूर्ण पूजा झालेली होती, आहेर करण्यात आला होता, नैवेद्यसुद्धा दाखवण्यात आला होता आणि आत्ता आरतीची वेळ होती. आमची पूजा झाली, भोगी झालेली आहे, आईचा कुलाचार सगळा झालेला आहे. आता आम्हाला जेवण करायचं आहे. तुम्हाला मी ना मंदिर दाखवते एकदा आतून. चला असं आहे ओव्हरऑल मंदिर. असं आहे मंदिर. पूजा करून आपण फायनली निघालेलो आहोत गुरूंच्या घरी, जिथे आपण ब्राह्मणाला सांगितलेलं आहे की आमच्यासाठी जे नैवेद्याचं पात्र तयार करा म्हटलं होतं त्यांना, तर त्यांच्याकडेच आपण आपलं सुद्धा जेवायचं सोय केलेली आहे. तर जेवण करून आम्ही निघणार आहोत. आधी बदलले बदलायची तसं करू का. महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिपुर सुंदरी जगदम्बा देवी वेदानुभूतो तत्सद कृष्णार्पणमस्तु सुन्दखले. हे जे आहे ते मिस्टर माझे रुपेश संकल्प सोडत होते या पूजेसाठी, आणि त्यांनी जे ब्राह्मण सवाष्ण आपण जेऊ घातलेले आहेत त्यासाठी त्यांनी संकल्प सोडून मग आपल्याला इथे जेवायला बसायचं होतं. माझं जेवण झालेलं आहे आणि मी जिथे ज्या ब्राह्मणाच्या ताईच्या इथे उतरलेली होते ते यांचं घर आहे. यांनी केलं होतं पूर्ण, आमची सोय यांनी केली होती. देवीचं पात्र वगैरे सगळं यांनी वाढून दिलं होतं, त्यामुळे आम्हाला खूप सोपं झालं, खूप सोयीस्कर झाल्या सगळ्या गोष्टी. आणि तुम्ही सुद्धा जर तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीचा जर कुलाचार करायचा असेल ना तर नक्की अशी सोय पहा. काय करती ग. धन्यवाद धन्यवाद. आहे परभणीला, तिथं आमच्या दैवताचे पाया पडायचे आहे तिथे, मग तिथून आपल्याला मग बॅक टू द होम. अक्षरा तू पुढे हो बेटा. जाता जाताच बहिणीला आम्ही तिच्या गावी सोडून, गंगाखेडला सोडून मग आम्ही इकडे परभणीकडे आलेलो होतो. तिला तिकडे सोडून इकडे दर्शन घेऊन मग आम्हाला निघायचं होतं. इथे परभणीला दर्शनाचं यायचं दैवत म्हणजे आमचे जे घराचं दैवत आहेत मुंजादेव म्हणून, आम्हाला त्यांचे दर्शन घ्यायचे होते. मागच्या 6 वर्षापासून आम्ही त्यांचं दर्शन घेतलेलं नव्हतं. आणि आमच्या कुठल्याही शुभ कार्याला जाण्याआधी जर लहान मुलं किरकिर करत असतील, रडत असतील, कुठलं जर आपलं काम होत नसेल किंवा प्रत्येक गोष्टीला आपण बाहेरगावी जरी जाणार असेल तर आम्ही इथे येऊन दर्शन घेऊन शिरणी वाटून जातो. जे शेंदूर लावलेले आहेत ते मुंजादेव आहेत. आणि शिरणी म्हणजे ना साखर आणि पेढा असतो आणि कापराची आरती असते अशा पद्धतीने. आणि उदबत्ती अगरबत्ती लावून तिथे ओवाळायचं असतं. आणि असंच आमचं वट्टमवारचं दुसरंही घर आहे, त्यांच्यासुद्धा घरामध्ये आहेत. पिंपळाच्या झाडाखाली आहे ते मुंज. आणि
तिथे सुद्धा ना अगदी तसंच आपल्याला शिरणी वाटायची आहे. सो मी घरून सगळं शिरणीचं घेऊन आलेले होते, कापूर आणि अगरबत्ती, पेढा, साखर सगळं घरून आणलेलं होते मी. ते फक्त आपल्याकडून त्यांच्याकडून तामण घेऊन आपल्याला ते आरती करायची असते, ते कापूर आरती. ही छोट्यात छोटं मोठ्यात मोठं कार्य करण्यासाठी आम्हाला आधी इथे तर आम्ही दर्शन घेतो आणि मगच आम्ही आमचं पुढचं कार्य करत असतो. जे दोन्ही घरं आहेत ते आमच्या वट्टमारचे सगळे जुनी घरं आहेत, तिथे मुंजदेव आहेत आमचे. आणि शिरणी वाटून झाल्यानंतर आम्ही लगेच निघायचं होतं, कारण घरी जाण्यासाठी बऱ्यापैकी उशीर होणार होता. दुसऱ्या दिवशी मुलांची स्कूलही होती, त्यामुळे पटकन करून आपल्याला निघायचं आहे असंच घाई चाललेली होती. आणि लग्नाच्या वेळीसुद्धा आमच्या इथं ना जेव्हा जेव्हा लग्न होतात त्या प्रत्येक घरामध्ये ना इथं येऊन मुंजाचा अभिषेक करून ते जात असतात. हा आमच्या इकडची ही रीतच आहे, पद्धतच आहे. जसं की मी अगोदर सांगितलं होतं की खूप जुना वाडा आहे, पिंपळाचं खूप मोठं झाड आहे. आता तर भिंतीच्या बाहेरसुद्धा त्याचे मूळ येत आहेत, तुम्ही पाहू शकता झाडाचं, इतका जुना वाडा आहे तो. जेव्हा आम्ही इथे परभणीला राहायचो तेव्हा इकडे सतत येणं राहायचं, पण आता फार या सगळ्या गोष्टी एक आठवण असं होऊन गेलेल्या आहेत. सो दोन्हीही आमचे जे देवदैवत आहेत घराचे, मुंजादेव, दोन्हीकडचंही आमचं दर्शन झालं आणि आम्ही आता निघतोय औरंगाबादसाठी. चला तर. खरं तर 6 वर्ष झालं दर्शन घेतलेलं नाही आहे. 6 वर्षापासून जेव्हापासून परभणी सोडलेलं आहे तेव्हापासून दर्शन घेतलेलं नव्हतं, म्हणून एक इच्छा होती, म्हणून मग आम्ही इकडे आलेलो आहोत. नाही नाही कुठेही नको. पप्पाची स्कूल आहे ओजसी, हे पप्पाची स्कूल आहे. हा उद्देश्वर फायनली आम्ही ती धाब्यावर थांबलो होतो. धाब्यावरती जेऊन आम्हाला जायचं होतं, खरंच फार विशेष अशी भूक नव्हती, पण तरी थांबलेले होते सगळेजण. मला जाण्यासाठी जवळपास 12-12 होतील संभाजीनगरला जायला औरंगाबादला. जेवण करून आम्ही आता निघतोय. खरं तर ना खूप दिवसाची आमची ही जी देवीची सेवा आहे ती राहिलेली होती. सेवा करायची, एकदा मागे पडलं की मागेच पडत राहिला होता. आणि ते म्हणतात ना की आपण कितीही करायची इच्छा जरी दाखवली ना तिने आपल्याला ते करून घ्यावं लागतं, देवाने ती सेवा आपल्याकडून करून घ्यावी लागत असते. आमचं तसंच झालं, आम्ही डेट ठरवत होतो, फिक्स करत होतो, पुन्हा कॅन्सल होत होतं, परत फिक्स केलं, परत कॅन्सल झालं, परत फिक्स केलं, परत कॅन्सल झालं. शेवटी आज दुर्गाष्टमीच्या दिवशी आमची ही देवीची सेवा झालेली आहे, कुलदेवीची. आणि इतकं असं हलकं वाटतंय की कारण ना एखादी गोष्ट जर आपली राहिलेली असेल आणि आपण जर ती गोष्ट पूर्ण करू शकत नसेल ना, होत नसेल ना, तर एक मनावर ओझं असतं. आणि आज मला ते ओझं थोडंसं माझं हलकं झाल्यासारखं वाटत आहे. फायनली आमची जी पूजा आहे भोगीची पूजा ती झालेली आहे आणि आता आम्ही निघतोय. जेवण करून आम्हाला 12-12 होतील घरी पोचायला. सो आपण आता घरी गेल्यावर भेटूया. सो वाजलेले आहेत 12:30, तुम्ही पाहू शकता आम्ही घरी आलेलो आहोत. आपण भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.